अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। शेतकऱ्यांना गंडवून पसार झालेला जामनेर तालुक्यातील तळेगाव येथील व्यापारी दीपक जनार्दन भामरे याच्यासह चार जणांवर जामनेर पोलीस स्टेशनला खेर गुन्हा दाखल केला गेला आहे। तसेच शेतकऱ्यांनी कोणाच्याही भूलथापांना बळी न पडता योग्य व्यापाऱ्याच्या हातात आपला शेतीचा माल सोपवावा असे आवाहन जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी शेतकऱ्यांना केले आहे। नमस्कार, आता आपण जामनेरमधील पोलीस स्टेशन येथे आलेलो आहोत। जामनेर तालुक्यातील तळेगाव येथील एका व्यापाऱ्याने शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे व शेतकऱ्यांकडून ते पैसे घेऊन तो फरार झालेला आहे। तर त्यानिमित्त तळेगाव येथील शेतकऱ्यांनी त्या व्यापाऱ्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे। तर त्यानिमित्त आता आपल्यासोबत पोलीस स्टेशनचे PI प्रताप इंगळे हे आहेत, तर आपण त्यांच्याकडून याबाबतची माहिती जाणून घेणार आहोत। जामनेर पोलीस स्टेशनला दिनांक 10/3/2021 रोजी फिर्यादी सुरेश पूनमचंद माळी राहणार तळेगाव यांनी तक्रार दिली की तो व त्याच्यासोबत इतर 100 ते 150 शेतकरी सावरला तळेगाव जामनेर व इतर परिसरातील यांनी विश्वासाने व्यापारी जनार्दन ना मनसराम भामरे त्याचा मुलगा दीपक जनार्दन भामरे कैलास जनार्दन भामरे व अरुण सीताराम सत्रे यांना कपाशी तसेच मका 10 दिवसाच्या बोलीवर पैसे देतो म्हणून दिले, परंतु नमूद आरोपितांनी या शेतकऱ्यांचे कोणतेही पैसे परत केलेले नाही, त्यांची फसवणूक केलेली आहे। याबाबत पोलिसांना अपराध क्रमांक 0075/2021 कलम 420 भादवीप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मी या माध्यमातून जामनेर तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना एक आवाहन करू इच्छितो की आपण थोडेसे भाव कोणी वाढवून देतात त्या भूलथापाला बळी न पडता सर्व खात्री करून विश्वासपात्र माणसावर व्यापाऱ्यावर आपला माल द्यावा। थोड्याशा आमिषाला बळी पडून आपला वर्षभर मेहनत करून पिकवलेला माल कोणत्याही भामट्या जो फसवणूक करू शकतो अशा व्यापाऱ्याला किंवा व्यक्तीला देऊ नये, खात्री करूनच आपला माल हा विकावा असे मी आपल्या चॅनलमार्फत सर्वांना आवाहन करू इच्छितो व यासंबंधी ज्यांची फसवणूक झाली असेल त्यांनी पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा अशी सुद्धा विनंती करतो। आत्ताच आपण त्यांच्याकडून याबाबतची माहिती जाणून घेतलेली आहे, तर त्या व्यक्तीवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे असं त्यांनी सांगितलेले आहे। कॅमेरामन सुप्रू जाधवसह मी प्राजक्ता खरे, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।